आणि आज माझ्या सोबत आहेत आमदार गोपीचंद पडळकर साहेब। पडळकर साहेब, काल रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा पार पडली आणि जो राडा झाला तो आपण सगळ्यांनी माध्यमांवर पाहिला, याबद्दल काय सांगाल? बघा, यात्रा काय झाली माहीत नाही, मग आता काय करणार काय, बातमीच होईना झाल्या तर मग पोलिसांच्या बरोबर हुज्जत घाला, पोलिसांच्या बरोबर राडा करण्याचं कारण पाहिजे ना। अरे आमचा पण मोर्चा आलता परवा, 1 लाख लोक आली होती, आम्ही राडा केला, आमचा तर किती मोठा गंभीर विषय आहे, परंतु बातमी होत नाही। रोहित पवाराची संघर्ष, ते कोणी नाव दिलं, त्यांना कोणी सल्ला दिला, खरं तर त्यांच्याकडे ते बिनअकलीचे लोक आहेत। अरे ह्याचा संघर्षाचा आणि ह्याचा संबंध काय, सोन्याच्या बाळूत्यात जन्मलेला रोहित पवार, त्यानं संघर्ष केला कधी हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे ना, उगाच काहीतरी करत बसतो। हे होते गोपीचंद पडळकर, त्यांनी सांगितलं संघर्ष यात्रा करायची काय गरज, हा शब्द चुकीचा आहे, व त्यांनी अशी रोकटोक मुलाखत दिलेली आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट सूरज कुंभारसह मी रोहित दळवी, संध्या लाईव्ह, नागपूर।